हाय फ्रेंड्स, मी दीपाली ओईती रसेमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर चला आज आपण केळाचं शिकरण कसं करायचं ते बघूया। लहान मुलांना पण खूप आवडते आणि जर तुम्हाला उपवास वगैरे असतील तर त्यासाठी खूप आवश्यक अशी पौष्टिक रेसिपी आहे। तर चला आपण ही रेसिपी कशी करायची ते बघू। चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। बघा, इथे मी हे दोन केळे घेतलेली आहे, त्याची साल काढून मी इथे रेडी केलेले आहेत। हे दोन याची पूर्णपणे साल काढून घेतली, त्यानंतर मी दूध घेतलं, बदाम घेतली आणि साखर घेतली। तर चला आता आपण हे बघा, मी एक रिकामा भांडा घेतलेलं आहे। आता आपलं हे जे केळं आपण याची साल काढलेली आहे याची आपण छान चकत्या करायच्या आहे। हे बघा, अशा बारीक बारीक चकत्या करून घ्यायच्या। हे बघा, मी हे चाकूने छान कापून घेतलेले आहे। आता आपण रई किंवा जे मॅशर असते त्यांनी छान असं हे पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे। असे खाप ठेवले तरी चालतात, ज्याला आवडते तो असे खाप पण ठेवू शकतो। हे बघा, छान अशी पेस्ट याची झालेली आहे, या प्रकारची आपण करून घेऊया। बघा, आता याच्यामध्ये मी साखर टाकत आहे। दोन तीन चमचे मी साखर घातलेली आहे। आता आपण याच्यामध्ये दूध घालायचं। आणि पुन्हा आपण छान मिक्स करून घ्यायचं। बघा, मी छान रईच्या सहाय्यानेच करत आहे, जेणेकरून पूर्ण हे मिक्स होईल, एकजीव होईल आणि शिकरण्याची जी चव आहे ती छान आपल्याला मिळेल। साखर विरघळायला थोडासा वेळ लागतो। बघा, किती छान मिक्स झालेलं आहे पूर्ण, साखर पण विरघळली आहे आपली। मी हे बाउलमध्ये टाकून घेते आता। आणि याच्यात छान बदामची बघा किती छान दिसत आहे आणि खायला पण खूप छान। तुम्ही हे उपवास सहला पण खाऊ शकता आणि जर लहान मुलांना दिला तर फार छान, लहान मुलं पण छान आवडीने खातील। गरम गरम पोळीसोबत आपण जर त्यांना एखाद्या वेळेस करून दिलं तर खूप आवडीने खातील ते। आणि जर याच्यामध्ये तुम्ही केसर जर टाकली तर आणखी छान कलर येतो, याला छान असा पिवळसर आणि केशरी कलर मिक्स होतो, खूप सुंदर दिसतं दिसायला। मी याच्यामध्ये तूप पण टाकलेलं आहे, आपण छान तूप पण टाकू शकतो आणि खाऊ शकतो। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडलीच तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।